छत्तीसगडमध्ये भाजपने काँग्रेसला दे धक्का दिलाय. भाजपनं 54 जागांवर आघाडी घेत काँग्रेसला धूळ चारली. काँग्रेसच्या पत्रात अवघ्या 33 जागा पडल्यात, तर इतर उमेदवारांनी 3 जागांवर आघाडी घेतली. एकूणच छत्तीसगडमध्ये आता भाजपला स्पष्ट बहुमत असल्याचं स्पष्ट झालंय. मात्र प्रस्थापित काँग्रेसच्या हातातून सत्ता कशी निसटली, काँग्रेसचं नेमकं काय चुकलं याबाबत आपण जाणून घेऊयात. छत्तीसगड प्रदेश काँग्रेसमध्ये आणि मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा वाद नेहमीच चर्चेत राहिला. भूपेश बघेल सरकारच्या काळात अनेक घोटाळे गैरव्यवहार झाल्याचा ठपका विरोधकांकडून ठेवण्यात आला. भूपेश सरकारच्या काळातला मध्य घोटाळाही चांगलाच चर्चेत आला होता, त्यामुळे विरोधकांकडून काँग्रेस सरकारला सळोकी पळो केल्याचं पाहायला मिळालं होतं. एवढंच नाही तर भूपेश बघेल यांच्या विरोधात हायकमांड नेत्यांकडे तक्रार करूनही दखल न घेण्यात आल्यानं त्याचा परिणाम या निवडणुकीत दिसून आला. 2018 साली काँग्रेसची सत्ता आली, भूपेश बघेल यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली, 2.5 वर्षांनी मुख्यमंत्री बदलण्याचं आश्वासन पूर्ण न केल्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. बघेल सरकारला महादेव बेटिंग ॲप प्रकरण चांगलंच शेकलं. भ्रष्टाचार आणि महादेव बेटिंग ॲप प्रकरणी भाजपने आक्रमक प्रचार केला. या प्रकरणाचे धागेदोरे बघेल यांच्याशी जोडले असल्याचा दावाही करण्यात आला होता. या प्रकरणी काँग्रेसला ठोस स्पष्टीकरण देता आलं नसल्यानं त्याचा फटकाही बसल्याचं सांगण्यात येतं. बघेल सरकारच्या काळात राज्यात विकास कामांचा जोरही कमी असल्याचं सांगितलं गेलं. दरम्यान भाजपनं राम मंदिर, हिंदुत्ववाद आणि आदिवासी महिला द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती केल्याचा परिणाम छत्तीसगडसह इतर राज्यातील निवडणुकांमध्ये दिसून आला. त्यामुळेच भाजपला 3 राज्यात मुसंडी मारण्यात यश मिळाले.